नमस्कार, मी पूजा, एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्यातील विशेष घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त बुधवारी अटल भूजल योजना जाहीर केली. या योजनेद्वारे भूजलाचे व्यवस्थापन केले जाणार असून प्रत्येक घरी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होताना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांना मंत्रिपदे देऊ नयेत अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी विरोधामध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी आता उडी घेतली आहे. याच विरोधात बोलताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. एनपीआर सर्वेक्षणाच्या वेळी आपले नाव रंगा बिरला सांगा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलंय. रॉय यांच्या वक्तव्यामुळे आता वाद होण्याची शक्यता निर्माण झालीय. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदी वर्णी लागण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र पक्षश्रेष्ठींच्या मनात काही वेगळंच दिसतंय, कारण त्यांना मंत्रिपदाऐवजी पक्षवाढीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मंत्री होण्याची धनंजय मुंडे यांची स्वतःची इच्छा असल्याची चर्चा आहे. मात्र आता त्यांच्यातील नेतृत्व गुणांना आणखी वाव देण्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजतंय. देशभरात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय बर्वे यांनी बुधवारी मुंबईतील मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली. मुस्लिम धर्मियांना कोणाच्याही भूलथापांना बळी पडून परवानगी नसलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन संजय बर्वे यांनी मुस्लिम धर्मगुरूंना केले. संजय बर्वे यांनी, माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मात्र नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ आल्यावर मी ते करेन. माझ्याकडे जन्माचा दाखला नसला तरी मी देशात राहतो, त्यामुळे जर मला धोका नसेल तर मुस्लिमांचे नागरिकत्व संकटात असण्याचा प्रश्न येतोच कुठून असा सवाल संजय बर्वे यांनी केला आहे. आज या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण असून हे सूर्यग्रहण गेल्या 58 वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असल्याचं सांगण्यात येते. याच वर्षी जानेवारी महिन्यातही सूर्यग्रहण झाले होते, मात्र भारतात ते दिसले नव्हते. हे सूर्यग्रहण सकाळी 8:05 सुरू झालं आहे आणि 10:48 या ग्रहणाचा मध्य आणि दुपारी 1:36 हे ग्रहण मोक्ष होणार आहे. संपूर्ण ग्रहण काळामध्ये 3:34 सूर्य कंकणाकृती स्वरूपात दिसेल. गुलाबी थंडीने जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर सज्ज झालं असून या थंड हवेच्या निसर्गरम्य पर्यटन स्थळी पर्यटकांची चांगलीच गर्दी होताना दिसते. गुलाबी थंडी आल्हाददायक अशा धुंद वातावरणामध्ये येथील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांसह नौका विहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेन्ना लेक वर जणू यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं असून नौका विहारासोबतच घोडेस्वार, खमंग, चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेताना पर्यटक दिसत आहेत. पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षा अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. त्याचबरोबर आदर्श शाळांचा पुरस्कार यामध्ये देखील जाहीर करण्यात येतो. यावर्षीचा आदर्श शाळेचा पुरस्कार हा पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथील शिवछत्रपती पब्लिक स्कूल यांना देण्यात आलाय. मुंबई शहर, उपनगर, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद सह राज्यातील विविध ठिकाणी बुधवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या अगोदर हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 2 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. तर रब्बी पिकास अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याचे देखील सांगण्यात येत होतं. भारताने सलग गायनाचा चीनच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडीत काढलाय. खारघर नवी मुंबई येथील लिटल मॉलमध्ये विराट मधुमालती आणि त्यांच्या टीमने रविवारी सलग गायनाचा नवीन विश्वविक्रम नोंदवलाय. चीनच्या नावावर सलग 792 तास 2 मिनिटांच्या गायनाचा विश्वविक्रम होता. विराट मधुमालती यांच्या टीमने सलग 895 तास 4 मिनिटे गाऊन नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात एक भारतीय लष्करी अधिकारी शहीद झालाय. पाकिस्तानच्या नापाक कृत्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात असून या भागात जोरदार धुमश्चक्की सुरू आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील सर्व 130 कोटी जनतेला हिंदूच मानते, मग ते कोणत्याही धर्माचे संस्कृतीचे असोत, असं विधान सरसंचालक मोहन भागवत यांनी केले. धर्म आणि संस्कृतीवर लक्ष न देता जे लोक राष्ट्रवादाची भावना जोपासतात, भारताची संस्कृती आणि वारशाचा सन्मान करतात, ते सर्व हिंदू आहेत, असं मोहन भागवत यांनी म्हटलंय. नागरिकत्व कायद्याला विरोध करताना झालेल्या हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश मधील रामपूर प्रशासनाने 28 जणांना नोटिसा बजावले. हिंसा घडवण्या मागची कारणे सांगा किंवा सरकारी खाजगी मालमत्तांचे झालेले नुकसान भरून द्या, अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यामध्ये 25 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. आतापर्यंत 33 जणांना अटक करण्यात आली असून हिंसाचार प्रकरणी 150 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. जून 2020 पासून एक देश एक रेशन कार्ड हे धोरण अवलंबले जाणार असून यामुळे आंतरराज्य पातळीवर रेशन कार्डची पोर्टेबिलिटी सुरू होईल. मात्र यासाठी नवे रेशन कार्ड घेण्याची गरज नसल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने स्पष्ट केले. 1 जानेवारीपासून राष्ट्रीय पातळीवर हे काम सुरू होणार आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर रेशन कार्ड धारकाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत धान्य कुठल्याही राज्यांमध्ये मिळू शकणार आहे. राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातील गेल्या शासनाने काढलेला शासन निर्णय रद्द करून ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबवण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आता या मागणीनुसार कार्यवाही झाल्यास राज्यभरातील लाखो उमेदवारांना याचा दिलासा मिळू शकेल. पोलीस भरती प्रक्रिया जानेवारी 2019 राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे बदलली होती. त्यात ऑनलाईन परीक्षेला महत्व देण्यात येऊन मैदानी चाचणीला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करत ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणे करण्याची उमेदवारांची मागणी आहे. अवयव दान करण्यामध्ये पुणे सलग 3र्या वर्षी आघाडीवर राहिले आहे. अवयवदात्यांची संख्या पुण्यात कायम जास्त राहिली आहे. नेत्रदानाबरोबरच मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाच्या प्रतीक्षेतील गरजू रुग्णांना अवयव मिळत असल्याचं दिसून येते. पुण्यात गेल्या 5 वर्षापासून अवयवदानाची चळवळ जोमाने वाढत आहे. सोन्याच्या किमतीत पुढच्या वर्षी पुन्हा तेजी परतण्याची शक्यता आहे. गेल्या 6 वर्षांमध्ये सोन्याची किमती मर्यादित प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे जगभरातील बऱ्याच केंद्रीय बँकांनी आपले पतधोरण काहीसे शिथिल केले. त्यामुळे सोन्यासारख्या कमी जोखमीच्या ऍसेट क्लासमध्ये गुंतवणूकदारांचा रस वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील पोलिसांची वेतन खाती ऍक्सिस बँकेकडे वर्ग करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बदलणार असल्याची माहिती समोर आली. साधारण 2 लाख पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन खाती ऍक्सिस बँकेतून पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय बँकेत वर्ग करण्यात येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. हा निर्णय झाल्यास ऍक्सिस बँकेचं मोठं नुकसान होणार आहे. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिल ते नागनाथ दरम्यान सुरू असलेले 3र्या मार्गिकेचे दुरुस्ती काम मुदतीआधीच पूर्ण करण्यात आले असून आज 26 डिसेंबर पासून या मार्गिकेवरून वाहतूक सुरू केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. भारताचा 18 ग्रँडस्लॅम विजेता सर्वाधिक अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेसने बुधवारी निवृत्तीचे संकेत दिले. आगामी 2020 हे वर्ष आपल्या कारकिर्दीतील अखेरचं वर्ष असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे तेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.